आजच्या तारखेचं प्रमुख अतिथी ते श्री शरद पोंक्षे जी आज इथं उपस्थित आहेत. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी जयंत अपराजित सरांना विनंती करते की एस जी आर नॉलेज फाउंडेशनतर्फे आणि रायसोनी ग्रुपतर्फे त्यांनी त्यांना वेलकम करावं. विविध भक्तांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावे आणि काहीतरी नवीन आपल्यापर्यंत पोहोचावं जे आपल्याला माहिती नसतं. एस जी आर नॉलेज फाउंडेशन आणि चिटणवीस सेंटरनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे यात आपण आतापर्यंत विविध विषयांवर चर्चा केलेली आहे आणि आजची जी चर्चा आहे ती म्हणजे राष्ट्रीय प्रतीकांची आहे. आम्ही आमच्या एरियामध्ये आणि काही कॉलेजेसमध्ये एक छोटासा सर्वे केला आणि काही विद्यार्थ्यांना विचारलं, काही पेरेंट्सना विचारलं की राष्ट्रपतीकांविषयी तुम्हाला काही माहिती आहे का किंवा काय विचार आहेत तुमचे. आन्सर्स वर व्हेरी ॲब्रप्ट आणि भरपूर लोकांना राष्ट्रीय प्रतीकांविषयी ॲज सच माहिती नाही, फार कमी माहिती आहे. तेव्हा हा जो विषय आज आपण घेतलेला आहे आणि पोंक्षेजींनी हा कार्यक्रम ॲक्सेप्ट केला त्याबद्दल पोंक्षे सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि पोंक्षे सरांचं जर वेगळं असं इंट्रोडक्शन द्यायचं तर मला वाटत नाही की आय एम द राईट पर्सन टू इंट्रोड्यूस हिम, कारण त्यांना वेगळ्या इंट्रोडक्शनची ॲज सच गरज नाही. मराठी फिल्म इंडस्ट्री, टी व्ही इंडस्ट्री, नाटक या सगळ्या ह्याच्यामध्ये पोंक्षे सर ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहेत. आणि मेन म्हणजे ते वक्ते कसे आहेत हेही सुद्धा आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आजचा विषय जो आहे तो नवीन आहे, वेगळा विषय आहे आणि पोंक्षे सर त्या विषयावर आज एलॅबोरेट करतील आहे. त्याबद्दल पोंक्षे सरांचे धन्यवाद आणि मी रिक्वेस्ट करते की आपण पोंक्षे सरांचं एकदा काळांच्या गौरवात स्वागत करावं आणि सेशनला सुरुवात करू. नमस्कार. भारताची जरा प्लीज सगळ्यांनी जरा प्लीज भारताची राष्ट्रीय प्रतीक या एका वेगळ्याच विषयावर बोलण्यासाठी आज मी इथे उपस्थित आहे. कुठलाही देश जेव्हा स्वतंत्र होतो तेव्हा त्या स्वतंत्र देशाला त्याची अशी एक स्वतःची राष्ट्रीय प्रतिमा असायची गरज असते. म्हणजे त्याला स्वतःची एक राष्ट्रभाषा असावी लागते, त्याला स्वतःचं एक राष्ट्रगीत असावं लागतं, त्याला स्वतःची अशी एक राष्ट्रीय दिनदर्शिका असावी लागते, म्हणजे मराठीमध्ये ज्याला कॅलेंडर म्हणतात. हा आताची मराठीची अत्यंत दयनीय अवस्था आहे. दिनदर्शिका हा शब्दच माहीत नसेल. बरं, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी ह्याचा फारसा जीवनाशी संबंध येत नाही. तो कोणी असला, वाघ असला, सिंह असला, शेळी असली तरी त्याचा आपल्या जीवनाशी, त्याचा फारसा भावनांशी संबंध येत नाही. पण राष्ट्रगीत कुठलं असावं
राष्ट्रभाषा कुठली असावी. आत्ताच आपले पंतप्रधान चीनच्या दौऱ्यावरती आहेत, त्यांच्या भेटीमध्ये कधीही चीनचे ते राष्ट्रपती मोदींना समजावं म्हणून हिंदीत बोलत नाही, इंग्लिशमध्ये बोलत नाही, ते त्यांच्या मातृभाषेत बोलत, त्यांच्या राष्ट्रभाषेत बोलतात. वयाच्या एका अशा टप्प्यावरती वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस असतात, तसं मलाही होतात. माझं इंग्रजी फार कच्च होतं, आजही आहे, आणि आज त्याची मला अजिबात शरम वाटत नाही, त्याची मला अजिबात लाज वाटत नाही की मला इंग्रजी फारसं चांगलं येत नाही. नाही येत नाही तरी येत नाही, ते रशियाच्या राष्ट्रपतीला पण येत नाही, एवढ्या मोठ्या चीनच्या राष्ट्रपतीला पण येत नाही, जगातल्या अत्यंत प्रगतशील अशा जपानच्या राष्ट्रपतीला पण येत नाही. तर मग शरद पोंक्षेला नाही आलं तर काही एवढं हसायचं काही कारण नाही. आपण मला हिंदी येतं का? नाही येतं. मला मराठी येतं का? तरी येतं. तर ती माझी मातृभाषा आहे, ती माझी राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे भाषा, राष्ट्रगीत हे राष्ट्राची संस्कृती दाखवत असतात. राष्ट्राची संस्कृती त्याच्यातून प्रतीत होत असते. या राष्ट्रामध्ये कुठल्या प्रकारचा भावनिक लोकांचा समूह राहतो याचं दर्शन त्यांच्या राष्ट्रगीतातून, राष्ट्रभाषेतून, इवन राष्ट्रीय कॅलेंडरमधून सुद्धा दिसत असत. एकोणीसशे 1947 देश स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाल्यानंतर आता ह्या सगळ्या राष्ट्रीय प्रतीकांचं निश्चितीकरण व्हायला पाहिजे संसदेच्या भवनामध्ये. आणि जेव्हा पहिलं अधिवेशन भरलं तेव्हा ह्या विषयावर पहिली चर्चा झाली, पण देश नुकताच स्वतंत्र झालेला होता त्यामुळे दुसरे कुठले प्रश्न निर्माण झालेले नव्हते. देश स्वतंत्र होत असतानाच एक कायमस्वरूपी प्रश्न निर्माण झालेला होता, तो पाकिस्तानचा, जो आपण स्वतंत्र होत असता असताच एक अजून एक देश निर्माण झाला आणि जो धर्माच्या नावावर निर्माण. तो प्रश्न आपल्या देशाचं स्वातंत्र्य मिळत असतानाच झालेला आहे. जरूरी नाही आता लोकांना, अनेक लोकांना असं वाटत असेल की राष्ट्रीय प्रतीकांमध्ये हिंदू मुस्लिमचा काय संबंध आहे, पण या देशाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये हिंदू आणि मुसलमान या धर्मांचा संबंध येतो. कारण या दोन धर्मांमधली दरी मिटवायचा कुठल्याही सरकारने आणि पंतप्रधानांनी कधीच प्रयत्न केला नाही, त्यामुळे दरी आज एवढी वाढत गेले, एवढी वाढत गेले की खरं तर आज माझा नथुराम गोडसेचा प्रयोग नाही, मी राष्ट्रीय प्रतीक या विषयावर बोलण्यासाठी इथे आलोय. दर महिन्याला या संस्थेचा इथे एक कार्यक्रम असतो, केवळ शरद पोंक्षे येणार म्हणून साहेब आले, पोलीस डिपार्टमेंटची माणसं आली. ऑगस्ट 1947 जर इतिहास बघितला तर तुम्हाला जनगण मन हे शब्द तरी ऐकायलाही मिळाले नसते. अठराशे 1885 वंदे मातरमचा जन्म झाला, त्या दिवसापासून 1947 संपूर्ण लढाई जवळजवळ 75 वर्षांची 70 वर्षांची ही संपूर्ण लढाई वंदे मातरमचा जयघोष करत झालेली आहे.
याच्यात कुठे धर्माचा काही संबंधच येत नाही. पण सातत्याने मुसलमानांचं लांगूल चालन करत राहायचं, त्यांना कधीही मुख्य प्रवाहामध्ये येऊच द्यायचं नाही. म्हणजे आरक्षणाची काय गंमत असते, हे आरक्षण ज्यांना मिळतं त्यांना कधी कळतच नाही. एका स्टेशनवरती एक सुसज्ज अशी ट्रेन उभी आहे रेल्वेची, एअर कंडिशन, त्याच्यात सगळ्या सोयी सुविधा आहेत आणि त्याच्यामध्ये सगळे ओपन कॅटेगरीज मधले लोक चढतायत बसतायत. आता आपल्याला सर्वांना जर एक आणायचंय, जात धर्म संपुष्टात आणायची असेल, तर मग अल्पसंख्याकांनी त्या ट्रेनमध्ये चढायला मज्जाव करायची काही गरजच नाही. मी एक प्रतिकात्मक उदाहरण देतोय, लक्षात घ्या नेमकं काय म्हणायचंय. पण केलं काय केलं, ते चढायला लागल्यावर त्यांना सांगितलं, अरे वेड्यानं थांबा, समोरच्या प्लॅटफॉर्मवरती आणखीन एक ट्रेन उभी आहे, ती ह्याच्यापेक्षाही सुसज्ज बनवलेली आहे, ती खास तुमच्यासाठी बनवली आहे. काही क्षणांपुरते ते हुरळून गेले, ते जाऊन त्या ट्रेनमध्ये बसले, त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की मुख्य प्रवाहापासून आपल्याला वेगळं केलं. ते बसले त्या ट्रेनमध्ये, या ट्रेनमध्ये ताक मिळत असेल प्रवाशांना, तिथे दूध दिलं गेलं. ही ट्रेन वेळेवर सुटली, ती ट्रेन मात्र नंतर 4 तास तिथेच उभी होती. ही माणसं पुढे निघून गेली, या सगळ्यांची प्रगती झाली. अल्पसंख्याक दूध पीत बसले एसी मध्ये, एवढंच त्यांना समाधान मिळालं की बघा आमच्यासाठी एक वेगळी ट्रेन आहे. पण हे त्यांच्या लक्षातच आलं नाही की अरे ते सगळे निघून गेले कधीच खूप पुढे, आपण राहिलो मागे. आता हा पल्ला परत गाठून त्यांना गाठायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा अशा वेगळ्या मिळणाऱ्या ट्रेनवरती लाथ मारावी लागेल. ती कधीच मारली गेली नाही, ती कधी मारून दिली गेली नाही. या देशाचा कुठलाही निर्णय घेत असताना प्रत्येक वेळेला हा प्रश्न मध्ये आलेला आहे. म्हणून एक छोटस उदाहरण दिलं की आरक्षण किती आणि कसं धोक्याचं असत. आणखीन एक गोष्ट अगदी आवर्जून सांगतो की आजचं भाषण ऐकताना हे हल्ली मला सांगावं लागतंय. म्हणजे 5-7-10 वर्षांपूर्वी भाषणात नेमकं काय मुद्दे मांडले ह्याच्यावर चर्चा व्हायची, आता कोणी मांडले याच्यावर होते. म्हणजे वक्ता कोण होता, त्याचं नाव काय? शरद पोंक्षे. पोंक्षे म्हणजे ब्राह्मण, कोकण. हा मग बरोबर आहे, तो आरक्षणाला विरोधच करणार. कृपया अशा दृष्टिकोनातून जर बघायला लागला तर फार भयानक होऊन बसेल सगळं. इथे बोलणारा व्यक्ती माणूस आहे, या देशावर नितांत प्रेम करणार आहे, कुठल्याही जाती धर्माचा दुस्वास करणारा नाही. पण जे काही समाजात, जे काही 70 वर्षात, जे काही 70 वर्षाच्या आधी इतिहासात घडलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बदलता येत नाही. आणि कधीही कुठलाही माणूस एकाच वेळेला सगळ्यांना खुश करू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे. 2 जण तरी नाराजी होणारच, पण ती नाराज झाली तरी चालतील, पण राष्ट्राचं हित आणि राष्ट्राचं भलं कशात आहे याचा विचार करून त्या दोघांपेक्षा राष्ट्रहित लक्षात घेऊन निर्णय घेतले गेले पाहिजे. आपल्याकडे तसे घेतले जात नाही, म्हणून 370 कलम येत नाही, रद्द होत नाही, समान नागरी कायदा येत नाही. 140 करोड लोकसंख्या क्रॉस केली आपण. आमचे पंतप्रधान प्रत्येक भाषणात 225 करोड भारतीय,
तो आकडा इतका बोलतात पण त्यांना तो आकडा आता कमी करण्याची गरज आहे असं का वाटत नाही मला कळत नाही. कारण तो आकडा सगळ्या प्रश्नांचं मूळ आहे. पटत नाही तुम्हाला? साधं आहे हो. आपल्या घरामध्ये नवरा बायकोचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर बाप म्हणजे जो नवरा असतो तो आपला पगार किती आहे बघतो, त्याच्यावर ठरवतो मुलं किती जन्माला झाले. दोघे कमावणारे असेल तर दोघं मिळून किती आणतोय बाबा महिन्याला? लाख आणतोय, 1.5 लाख आणतोय. मी या 1.5 लाखामध्ये मी जन्माला 2 मुलं घातली तर त्यांना सुंदर आयुष्य देऊ शकेन, चांगलं शिक्षण देऊ शकेन. त्या ठिकाणी मी जर 10 मुलं जन्माला घातली तर मी कसं शिक्षण देऊ शकेन? घरातलं नळाचं पाणी कसं पुरवेल? कसं मी 2 वेळचं चांगलं जेवायला देऊ शकेन? कसे मी सगळ्यांना एकाच वेळेला मॉलमध्ये जाऊन कपडे घेऊ शकेन? सिंपल विचार तो माणूस करतो. मग देश म्हणजे पण एक कुटुंबच आहे. पण आपण हा विचार येत असेल मनात येणार नाही. हुशार माणूस आहे, अतिशय हुशार माणूस आहे. मनात विचार येत नाही असं नाही, पण असलं काहीतरी करायला गेलं की कायमची सत्ता जाण्याची भीती आहे. किंमत काही 30-35% अल्पसंख्य हे नाराज होणार आहे. होणार असेल तर होऊ दे. ते नाराज झालेले 20-25 वर्षानंतर त्यांना कळेल की नाही हेच करेक्ट होत, 25 वर्षांपूर्वी जे केलं तेच. तसं पहिलं अधिवेशन भरलं स्वातंत्र्यानंतर आणि आता राष्ट्रभाषा, राष्ट्रगीत. राष्ट्रगीत फारच सेन्सिटिव्ह विषय होता, कारण स्वातंत्र्य मिळायच्या 15-20 वर्ष आधीपासूनच वंदे मातरमला विरोध सुरू झालेला होता. ती पण एक फार मोठी गंमत आहे. माता आहे ती, तिला आपण माता म्हटलंय. माता सगळ्यांचीच असते. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी म्हणजे जीवन, हे सगळंच ती पृथ्वी माता आपल्याला देते, पण तिला आपण माता म्हणतो. फक्त हिंदूंची माता आहे, शरद पोंक्षेंची आहे आणि अब्दुल्लाची नाही आणि फर्नांडिसची नाही, असं कसं होऊ शकतं? ती अन्न, वस्त्र, निवारा सगळं सगळ्यांनाच देते. ती हे बघतच नाही तुमची जात कुठली आहे, तुमचा धर्म कुठला आहे. आणि तिला आई म्हणणं याच्यासारखं सुंदर रिलेशनच नाही दुसरं. इथे त्या राष्ट्रातल्या लोकांच्या समूहाची संस्कृती दिसून येत असते की तो पृथ्वीला सुद्धा माता म्हणतो. त्यामुळं तो राष्ट्रगीत हा विषय जरा सेन्सिटिव्हच असल्यामुळं आणि ती जरा भानगड आहे, त्याच्यावर काहीतरी विचार केला गेला पाहिजे आणि ते कसं सगळं टाळता येईल यासाठी ह्या अधिवेशनात ह्या विषयावर निर्णय लागताच कामा नये याची पुरेपूर खबरदारी आपले पहिले पंतप्रधान गुलाबाचं फूल यांनी घेतली. त्याचं नाव नाही घेत हल्ली, गुलाबाचं फूल म्हणतो म्हणजे फळ. उगाच कशाला नाव घ्यायचं? ते म्हणजे आपण जरा आधी राष्ट्रभाषेवर बोलू. मग राष्ट्रभाषेवर बोलण्यासाठी पहिलं भाषण केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तुम्हाला सगळ्यांना कदाचित आश्चर्य वाटेल की राष्ट्रभाषा कुठली या विषयावर चर्चा करायचीही काही गरज नाही. हे शरद पोंक्षेचं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे.
हिमालय भारतातल्या ज्या 14 भाषा आहेत त्या 14 भाषांची जी जननी आहे, जिथून त्या निर्माण झाले, या देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती ज्या भाषेत लिहिली गेलेली आहे ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा, आणि संस्कृत हीच या देशाची राष्ट्रभाषा झाली पाहिजे असं म्हटल्याबरोबर नेहरूंची टोपी उडाली, हे मोठं लपड झालं. संस्कृत म्हटल्याबरोबर त्यांच्या डोळ्यासमोर मुसलमान आले, आता यांचा विरोध होणार. मग संस्कृती अवघड आहे, संस्कृत बोलायला हे आहे ते आहे असं त्याच्यावर खूप गदारोळ झाला. आत्तासारखंच मग अधिवेशन कित्येक वेळा सभागृह थांबवलं गेलं. मग त्याच्यावरती वेगवेगळे तर्क वितर्क करत आमच्या मोहनदास करमचंद गांधींनी एक उपाय सुचवला. ते म्हणाले, हिंदुस्थान हिंदी राष्ट्र आहे, हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदी राष्ट्र. ते हिंदूंचं नाही म्हणायचे, ते हिंदी म्हणायचे. हिंदीमध्ये सगळे सामावले जातात, हिंदू आलं की गडबड झाली. ते हिंदीमध्ये सगळे सामावले जातात आणि हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असावी. पण त्या राष्ट्रभाषेमध्ये उर्दू मिश्रित हिंदी चालेल असं म्हटल्याबरोबर त्यावेळेला सावरकर जिवंत होते, त्यांची ट्यूब पेटली की गांधी हे फार घाणेरडं राजकारण खेळत आणि सावरकरांनी इकडनं निरोप पाठवला त्यांच्या लोकसभेचे हिंदू महासभेचे खासदार बसले होते त्यांच्या मार्फत की गांधी बरोबर बोलत आहेत, हिंदी हीच राष्ट्रभाषा असायला हवी, पण देवनागरी लिपी जी आहे, ज्या हिंदीची देवनागरी लिपी आहे ती हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असायला हवी. मग याच्यामध्ये उर्दू बसत नाही, पुन्हा गडबड झाली, पुन्हा खूप त्याच्यावर चर्चा झाल्या, खूप काय काय घडलं काय घडलं. मग गांधींनी आणखीन एक नेहरूंना सूचना केली की लखनौई हिंदी ही आपली राष्ट्रभाषा करूया. ह्या सगळ्या भानगडीमध्ये भोजपुरी भाषा हे सगळी भानगडच नको तुमची, हिंदी नको, लखनवी हिंदी नको, उर्दू नको, संस्कृत नको, भोजपुरी सर्वात जास्त बोलली जाते, त्यामुळे भोजपुरी ही या देशाची राष्ट्रभाषा असावी असा एक वेगळाच गट उभा राहिला. पण संख्येने ते कमी असल्यामुळे नशीब आपण वाचलो, नाही तर आता मी भोजपुरीत काय काय गडबडायला लागले. म्हणजे भाषा वाईट नाही, अर्थातच कुठल्याही भाषेचा अपमान करायचा नाही, सगळ्या भाषा आपल्या ठिकाणी ग्रेट आहेत. मग ते भोजपुरी पासून वाचलो, मग लखनवी हिंदी काय उच्चार असेल बघा गांधीजी. आयुष्यभर मुसलमानांचं फक्त आणि फक्त लांबूलं चालत करायचं, हिंदूंच्या भावनांना पायाखाली तुडवायचं एकमेव ध्येय होतं त्यांचं. आता हे बोलताना कोणीही मनामध्ये आणू नका की मी नथुरामचा रोल करत होतो, प्लीज आपण असले चष्मे लावू नका माझ्याकडे बघता. जो इतिहास आहे जो लिहिलेला आहे, पुण्यामध्ये मिलिंद सबनीस म्हणून या सगळ्या राष्ट्रीय प्रतीकांवरती त्यांनी PhD केले, त्यांनी हे सगळं ज्ञान मला सांगितलंय. मला म्हणाले, माझ्याकडे वक्तृत्व नाही, तुझ्याकडे ते आहे, म्हणजे सगळं बोलत जा, लोकांपर्यंत हे पोचू दे, लोकांना हे करू दे. लखनौमध्ये मुसलमानांची संख्या जास्त आहे आणि तिथे उर्दू मिश्रित हिंदी फार छान बोललं जातं.
मस्त बोललं. हिंदी आणि उर्दू भाषा अप्रतिम आहे, त्याच्याबद्दल काही सवालच येत नाही. पण या मातीतली भाषा नाही उर्दू. उर्दू या मातीतली भाषा नाही. आणि या मातीतलं भाषा असायला, या मातीतलं गीत असायला पाहिजे. कितीही बघा तुम्ही, परकच वाटत नाही वाटत ते आपलं. मी गंमत म्हणून एका दिवशी पठाणी घाली, मी गंमत म्हणून एका दिवशी एखादी बाई गुरखा घाली, पण रोज ते शक्य नाही. ते प्रॅक्टिकली ते मनाला ते इतके वर्षांचे रुजलेले संस्कार आहेत आणि ह्या मातीतले संस्कार आहेत. ते असे नाही होऊ शकत वेगळे. मग सावरकरांनी अतिशय हट्टाने आपल्या सगळ्या हिंदू महासभेच्या खासदारांनी बोलायला लावलं की नाही, देवनागरीचा हट्ट शेवटपर्यंत सोडू नका. आणि मग शेवटपर्यंत देवनागरीचा हट्ट सोडला नाही, म्हणून देवनागरी लिपी ज्या हिंदीची आहे ती हिंदी आपली राष्ट्रभाषा. पण सगळ्यांना वाटलं आता हे झालं, पण ऍक्च्युली याचं जेव्हा बिल तयार करण्यात आलं त्याच्यात एक उप हे घालण्यात आलं, कलम घालण्यात आलं, जे उर्दू शब्द देवनागरीत लिहिता येतात त्यालाही हिंदीच म्हणायचं, तेही राष्ट्रभाषेमध्ये सामावून घेतले जावे. आणि कोणाला कळलंच नाही, आपण ते वाचतच नाही. आज आपण संविधान संविधान कुणाला माहिती आहे, इथले एकाला तरी माहिती आहे का संविधान? कुणी वाचलंय भारताचं संविधान? आहे या सभागृहात कोणी की ज्याने संविधान वाचलंय? त्यामुळे खासदार आमदार बिंदास बोलतात तुमच्या समोर संविधान न्यायचाले का, काही आम्हालाच माहित नाही काही. आपल्या बुद्धिमत्तेवर त्यांना एवढा विश्वास आहे की ते इतका थापा मारतात, इतक्या थापा मारतात की आपल्याला कळतच नाही हे थापा मारत. ते खपवत असतात संविधानाच्या नावावर, वाटेल ते खपवलं जात. आणि मग ती हिंदी ही राष्ट्रभाषा झाली. तोपर्यंत दोन अधिवेशनं झाली, मग राष्ट्रगीत या अतिशय संवेदनशील विषयाकडे लोकसभा वळली. आता इथून प्रॉब्लेम सुरुवात झाली. त्याच्यानंतरच्या काही महिन्यानंतर ब्रिटिशांच्या अंमलाखाली असलेले जे देश होते वर्षानुवर्ष, त्यातले अनेक त्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने स्वतंत्र होत गेले. तर दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांची पूर्णपणे कंबरच मोडली होती. आता कुणावर जाऊन राज्य करणं हे त्यांना प्रॅक्टिकली शक्य नव्हतं, त्यामुळे ते एकेका एकेका देशाला स्वतंत्र करत निघाले होते. अशा 9 देशांचे कॉन्फरन्स लंडनमध्ये भरणार होते. नुकतेच 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी, काही महिन्यांपूर्वी असे स्वतंत्र झालेले देश. आणि अशा देशांची कॉन्फरन्स भरणार होती, त्या कॉन्फरन्सला भारताला निमंत्रण होतं, अर्थातच पंतप्रधान म्हणून गुलाबाचं फूल तिकडे जाणार होतो. आणि तिथे एक प्रोटोकॉल असतो अशा सर्व देशांच्या जेव्हा कॉन्फरन्सेस होतात तेव्हा, की कुठल्याही देशाचं नाव घेतलं आणि त्याचा पंतप्रधान जेव्हा व्यासपीठावर येतो तेव्हा बॅकग्राऊंडला त्या देशाचं राष्ट्रगीत त्या बँड पथकावर वाजवलं जातं. आता नेहरूंना ते 6 महिने काढायचे होते. किती भयंकर राजकारण आहे बघा, आपल्या कोणाच्या लक्षात पण येत नाही.
तर काही करून हे 6 महिने टाइमपास करायचा राष्ट्रगीत या विषयावर. मग महाराष्ट्रातले विष्णू दिगंबर पलुसकर, शास्त्रीय संगीतातलं फार थोर नाव, दिग्गज, राष्ट्रगीत या विषयावर आता चर्चा होणार, परत गीताला चाल लागते राष्ट्रगीताला, म्हणून मग त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन दिल्लीला पत्रव्यवहार केला की मी राष्ट्रगीताला चाल लावलेली आहे, तर ती मला पंतप्रधानांना ऐकवायची आहे. आणि मग काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर त्यांना अपॉइंटमेंट मिळाली, मग ते दिल्लीला रवाना झाले. जवाहरलाल नेहरूंना त्यांनी नोटेशनवरती वंदे मातरम ऐकून दाखवलं. नेहरू म्हणाले, नाही या चालीत काही मजा नाही आहे, फारच चेहरा वाईट केला त्याने. पलुसकर म्हणाले, बरं मग कशा पद्धतीची चाल हवी तुम्हाला? तर ते म्हणाले, मिलिटरीच्या बँडवर ती वाजवता आली पाहिजे. ते म्हणजे ठीक आहे, माझ्याकडे तशाही पद्धतीची एक चाल आहे, ती परत पुढच्या वेळेला तुम्हाला ऐकवतो. ठीक आहे म्हणाले, पुढच्या वेळेला या तुम्ही ऐकवा. आणि मग परत काही दिवसानंतर पुन्हा पुढची अपॉइंटमेंट मिळाली, त्यांना पुन्हा त्यांनी ती चाल ऐकवली. पुन्हा नेहरूंना ती काही आवडली नाही, कारण त्यांना ते आवडून घ्यायचीच नव्हती. तर त्यांना जर ती आवडली असती तर वंदे मातरम हे राष्ट्रगीत व्हायला पाहिजे. मग वंदे मातरमचं जनगण मन कसं झालं आणि का झालं? आपण संपूर्ण भारतीय स्वातंत्र्याचा जर अभ्यास केला किंवा वाचला असेल तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण 15 ऑगस्ट 1947 कधीच कुठे जनगण मन असं म्हणत तरी पोरं आमची फासावर लटकलेली नाही. म्हणजे गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा वंदे मातरमचा जयघोष होता, तिथे काही जनगण मनाचं कोणीच म्हटलेलं नव्हतं. बंकिमचंद्रांनी लिहिलेले गीत काय आहे हे वंदे मातरम, आणि काय या वंदे मातरमचा अट्टहास लोकसभेमध्ये इतक्या बहुसंख्येनं चाललेला होता? त्या बाबतीमध्ये जवळजवळ 80% लोकसभेचे सदस्य वंदे मातरमच्या पाठीशी उभे होते की वंदे मातरम हेच झालं, इथे काही पर्यायच नाही. पण त्याच्यामुळं मुसलमान नाराज होणार आणि 5 वर्षानंतर मी पुन्हा निवडणुकीला उभा राहिलो तर हिंदू महासभेचं वर्चस्व वाढेल, सावरकरांचं वर्चस्व वाढेल आणि माझी सत्ता हातातून निघून जाईल. कारण एकाच माणसाला नेहरू गांधी घाबरत होते, ते म्हणजे विनायक दामोदर सावरकर. आणि मग पुढची सगळी सावरकरांची प्रतिमा पूर्ण काळी कशी करायची याचे डाव जे रचले गेले, म्हणजे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान जेव्हा भारतात येणार होते त्यांना जेव्हा आम्ही दावत दिली, काहीच गरज नव्हती दावत द्यायची, सगळ्या जखमा ताज्या होत्या, सगळे निर्वासित फिरत होते, 70 लाख हिंदू निर्वासित पाकिस्तान मधनं आपल्या 100 एकर 5-5 इमारतीचे वाडे असे तुळशी पत्र ठेवून निघून आलेले होते. निर्वासितांच्या डोळ्यातलं पाणी सुद्धा सुकलेलं नव्हतं. अशा वेळेला लगेच त्या पंतप्रधानाला बोलवण्याची आणि खाना खजाना करायची काही गरजच नव्हती. पण बोलवल्यानंतर त्यांनी पहिली वेळ घातली की माझ्या सुरक्षेसाठी मिस्टर सावरकरांना जेलमध्ये टाका, मला त्यांच्यापासून भीती आहे तुमच्या देशात.
आता अशा वेळेला खरं तर नेहरूंनी तेल लावत जातो येऊ नकोस माझ्या देशात, पण सावरकरांसारख्या माणसाला मी स्वतंत्र भारतामध्ये हात लावणार नाही. भले माझे त्यांचे विचार वेगळे असतील, विचार प्रणाली वेगळी असेल, आमचे पूर्ण दिशा वेगळ्या असतील, पण त्या माणसाचं या हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यामधलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे याला कोणी नाकारू शकत नाही. एवढा मोठा स्वातंत्र्ययोद्धा जगात परत मिळणार नाही, त्यांचा मी असा अपमान करू शकत नाही, पण त्यांचा अपमान करायचाच होता. एकमेव जो स्ट्रॉंग माणूस समोर उभा असणार होता त्याचंच खच्चीकरण कसं करता येईल. ज्या माणसाने 27 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्यांना जर ज्या देशासाठी भोगली त्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जर त्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये टाकणार असतील तर त्या माणसाचं आणि उतार वयामध्ये म्हातारपणे काय मानसिक खच्चीकरण होईल. संपला हिंदू महासभेचा नेता संपला. देवनागरी असलेलंच हिंदीचा आग्रह करून तीच करून घेणारा नेता संपला. वंदे मातरमचा आग्रह धरा म्हणून हिंदू महासभेच्या खासदारांना बोलवणारा नेता संपला. आणि मग त्याच्या ते जेलमध्ये जाऊन आले 1.5 महिना. त्याच्यानंतरची पुढची स्टेप नथुराम गोडसेनी गांधींना मारल्यावर काहीही संबंध नसताना सावरकरांना आरोपी करून पूर्ण आयुष्यभरासाठी काळीमा फासला गेला. तेव्हाही सुप्रीम कोर्टाने संपूर्ण निर्दोष मुक्त केलं. आत्ता पुन्हा त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं की सावरकरांचा गांधी हत्येशी गाडीचाही संबंध नाही. आत्ता 8-10 दिवसापूर्वी पण तरी नाही. 1000 माणसांनी ठरवलं की रेटून खोटं बोलत राहायचं की ते खरं वाटायला लागतं. बरं खरं काय आहे हे समजून घेण्याचा आपल्याकडे कोणाला इंटरेस्टही नाही आणि वेळही नाही. सकाळी उठल्यापासून फक्त पैसा कसा कमवायचा, प्रॉपर्टी कशी वाढवत राहायचं याच्या पलीकडे आपण काहीही करत नाही आहे आयुष्यात. माझं प्रमोशन कसं होईल बघा ना, तुम्ही विचार करा ना, स्वतःच्या मनाला विचारा की मी माझ्या कुटुंब माझा पैसा माझी मुलं यांच्या प्रगतीच्या व्यतिरिक्त देशासाठी म्हणून काय करतो दिवसभरामध्ये महिन्याभरामध्ये वर्षामध्ये काय करतो. काही नाही करत. पंचमहाभूतांवरती संपूर्ण पृथ्वी तरलेली आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि जल हे संपूर्ण विश्व, हे संपूर्ण नभांगण आकाश गंगा. पण माणसाच्या शरीरात सुद्धा ही पंचमहाभूत आहे म्हणून 5-5 बोट आहेत. पंचमहाभूत आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा पंचमहाभूत आहे. त्या पंचमहाभूतांप्रमाणेच आपले सगळे शारीरिक क्रिया चालू असते. या पंचमहाभूतांचं फार मोठं महत्व आहे आपल्या आयुष्यात आणि याच्यामध्ये धर्म येत नाही. ही पंचमहाभूत सर्व धर्मियांमध्येच आहेत कारण सगळ्या माणसां धर्मानंतर आलेला आहे. मुळात आधी आला तो माणूस निसर्गाने जन्माला घातला त्या माणसात धर्माची लेवल नंतर लागली आणि ती अशी काही चिकटली की ती आपण आता काढायलाच तयार नाही. अगदी पूर्वी इंद्रदेवाची पूजा केली जायची म्हणजे जलदेवतेची. इंद्र काय खाली येत नाही पूजा करायला. जलदेवतेची पूजा केली जायची. श्रीकृष्ण जन्माला आला आणि त्यांनी पहिल्यांदा आपल्याला या पृथ्वीची पूजा करायला शिकवली. गोवर्धनाची पूजा करायला शिकवली. हा श्रीकृष्ण हा एक अतिशय हिंदुस्थानच्या संस्कृतीतला हिंदुस्थानी लोकांच्या आयुष्यातला अत्यंत महत्वाचा दुवा आहे. या श्रीकृष्णाला जर तुम्ही एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य इतकं सोपं होईल, इतकं सोपं होईल. तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठले प्रश्नच पडणार. आणि सर्व धर्मियांनी करून बघावं.
एकदा श्रीकृष्ण समजून घ्या. त्यांनी पहिल्यांदा गोवर्धनाची म्हणजे या पृथ्वी मातेची पूजा करायला शिकवली, तिला माता म्हणायला शिकवली. कारण या पंच महाभूतांमध्ये सर्वात सशक्त सर्व गुण संपन्न जर कुठलं भूत असेल तर ते पृथ्वी आहे. बघा ना, आकाश याला फक्त आकाश हे नाव, ह्याच्या पलीकडे कुठला गुणच नाही. गंध नाही, स्पर्श नाही, काय आहे दुसरं? आपण फक्त आकाश म्हणतो आणि वर बघतो आणि आपल्याला आकाश दिसतो, याच्या पलीकडे काहीच नाही, त्याला दुसरा कुठला गुणच नाही. वायूला वायू म्हणतो आपण, पण त्याच्या बरोबरीने स्पर्श आहे तो जाणवतो, वारा येतो तेव्हा तो आपल्याला जाणवतो, शरीराला स्पर्श करून जातो वारा. तेज म्हणजे जे सूर्याचं चंद्राचं तेज आहे, त्या तेजामध्ये बघा, तेज हे त्याचं नाव आहे, स्पर्श आहे आणि त्याच्याबरोबर त्याला रूप आहे. सूर्याचं रूप वेगळं, चंद्राचं रूप वेगळं, त्याची वेगवेगळी रूप आहे, सकाळचं, दुपारचं, संध्याकाळचं, मावळतीचं, उगवतीचं, उगवण्याच्या आधीचं, मावळी झाल्यानंतरचं, पौर्णिमेचं, अमावस्येचं, सगळ्याचे रूप आहे. त्याच्यानंतर जल, जलमध्ये या सगळेच गुण आहेत आणि त्याच्याबरोबर जलाला रस आहे. आणि पृथ्वी हा एकमेव गुण आहे जिला या सगळ्या गुणांपेक्षा एक गुण जास्त आहे, तो म्हणजे त्याला गंध आहे, सुगंध आहे. आणि म्हणून श्रीकृष्णाने सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पृथ्वीला माता म्हणायला शिकवलं आणि तिचं पूजन करायला शिकवलं. तिथून सुरुवात झाली. म्हटलं ना, श्रीकृष्ण एकदा वाचायलाच पाहिजे. फक्त आपण इतके हुशार आहोत, इतके डॅम्बीस आहोत की आपण श्रीकृष्णाच्या आयुष्यातला एकमेव सण साजरा करतो, तो म्हणजे दहीहंडी. खरं तर तो साजरा करण्यासारखा सणच नाहीये. त्यावेळेला अशा इमारती नव्हत्या, घरं होती बैठी, त्याला असे वासे असायचे, मध्ये वासे असायचे आणि खाली ठेवलेल्या मडक्यातलं दही हा चोरायचा. म्हणून त्या शिंकाळा माहित असेल कोणाला, शब्दही आता विसरून गेले असेल. म्हणजे मी शाळेमध्ये असताना वहीच्या पुस्तकात आपलं वहीची पानं फाडून त्याचं ढे करून त्याचा शिंकाळा तयार करायचा. असे ते दोरीचे शिंकाळे बनवायचे, त्याच्यात ती मडकी ठेवून, आता हे एवढंच 3-3.5 फूट पोर हाताला लागणार नाही, एवढं फक्त वरच्या वाशाला ती बाई त्या गोपिका बांधून ठेवायच्या. ह्या सगळ्यांचा बाप त्यांनी काय केलं, सगळ्या अरे बापरे आजपासून वर बांधले हे, आता एवढ्या वर कसं उड्या मारून बघितलं काही होईना. मग त्यांनी त्या सगळ्या आपल्या मित्रांना गोळा केलं, त्या सगळ्यांना म्हणणार उभा राहा, त्यांच्या वर अंगावर चढला खांद्यावरती आणि त्या फोडलं ते आणि सगळ्यांच्या दही खायला सुरुवात झाली. आता ठेवायचं कुठे दही, वर पण ठेवून चालत नाही, खाली ठेवू चालत नाही, अशी दही अशी एवढीच दही हंडीची गोष्ट आहे. आणि याच्यातच खरी गंमत आहे, डोळ्यासमोरांना खूप लहान 3-3.5 फुटी एवढी एवढीशी पोरं अशी एकावर एक चढली आणि त्यांनी वरच्या मडक्यातलं दही खाल्लं, याच्यात एवढीच गंमत आहे. तिथे आता 5 लाखाची दही हंडी, 10 लाखाच्या दही हंड्या आणि ते 9 मजले 8 मजले कुठल्या कृष्ण कधी आयुष्यात कृष्ण 9 मजले चढला होता? 9 मजले चढण्यासारखी इमारतही नव्हती आणि हंडीही नव्हती. तेव्हा असले घाणेरडे राजकीय पुढारी नव्हते 9 लाखाची आणि 5 लाखाची हंडी लावायची. काय त्याचं विकृत स्वरूप करून टाकलो आपण, किती विकृत. त्याच्यात पोरं पडताय, मरताय, आयुष्यभरासाठी पांगळी होत आहे, कशाचा विचार नाही. हा पण श्रीकृष्णाने ज्या दिवशी गीता सांगितली, गीता जयंती, दत्त जयंतीच्या आदला दिवस, तो दिवस मात्र अंगणगडीतच पडत नाही. आईला ते कर्मण्ये वाधिकार असते मा फले शुकदाचनम,
मग हे म्हणावं लागणार. हे म्हणाल्यानंतर फळाची अपेक्षा न करता कर्म करणं हे भारतातल्या एकालाही शक्यच नाहीये. सत्तरी बहात्तरी नंतर आता सगळं झाल्यावर मग एखादा म्हणत असेल म्हातारा की आता बघा मी फळाची अपेक्षा, अरे आता काय ते आयुष्यभर फळ उपभोगलीस, आता फळ खाता येत नाही म्हणून म्हणतोय, त्याला अर्थ नाही. मग ती गीता आली. मग गीता आली की सगळ्यात महत्वाचं या गांधींच्या अहिंसेच्या देशामध्ये लढायला शिकवतो श्रीकृष्ण, तो कुठेच अहिंसा शिकवत नाही का. आणि आपल्याकडे गांधी सगळ्यात मोठे, श्रीकृष्ण जरी नंतर. हा राम भीम सगळे मूर्ख होते. श्रीकृष्ण राम भीम यांच्यापेक्षा मोहनदास मोठे. मोहनदास का मोठे? कारण राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आता एकमेव कार्ड शिल्लक राहिले, मोहनदास करमचंद गांधी. दुसरं काय आपण 70 वर्षानंतर सुद्धा आजही इलेक्शनला त्यांच्या नावावरच मत मागितली जातात. राहुल गांधी, गांधीजी के घरानं कुठलं घराणं? मोहनदास करमचंद गांधींचा राहुल गांधी घराण्याशी काहीच संबंध नाही. 150 साल पुराना काँग्रेस म्हणजे कुठला 150 साल पुराना? आत्ताही काँग्रेस, इंदिरा काँग्रेस जन्माला आली ना काही वर्षापूर्वी. काका किती वर्षाला साधारण जन्माला आली असेल मला वाटते, आणीबाणीनंतर. आय काँग्रेस नका विसरू, आय काय असं काय काँग्रेस म्हणून ती जन्माला आली तेव्हा तो पंजाबला आला. ते गाय वासरू ते दुसरं होत, गाय वासरू त्यांचंच होत, नका विसरू गाय वासरू. तर पांडू आवाजदार मध्ये फार सुंदर जोक केलाय, बघितलात की नाही पिक्चर कधी? पांडू आवाजदार भेळ खात असतात, म्हणजे दादा कोंडके आणि अशोक सराफ, आणि भेळ खाऊन झाल्यानंतर मुद्दामून दादांनी, दादा शिवसेनेचे, त्याच्यामुळे त्यांनी मुद्दामून शॉर्ट मध्ये बाजूला गाय वासरू उभी केली आणि दोघ जण भेळ तिथंच भेळची गाडी असा सेट बरोबर लावला आणि भेळ खाऊन झाल्यानंतर कागद असा गोळा करून अशोक सराफला सांगितला असं इकडे टाकायचं, इकडे गाय वासरू उभी आहे. आणि मग तिकडे ते वासरू ते लगेच कागद खाताना दाखवलं आणि मग दादा म्हणाले बघ वासरू एवढं खाते आई किती खात असेल. ते काय वासरू नंतर मग इंदिरा काँग्रेस जन्माला आली ते पंजाब. आणि इस देश का सबसे पुराना पक्ष कुठला? किती त्याचे नंतर प्रकार होत गेले त्या काँग्रेसचे. पण आपल्याला त्यात खरं वाटत ते सगळं. आमच्या घरामध्ये मुलकरीण आहे, इलेक्शनच्या वेळेला मी तिला विचारलं आता तू कुणाला मत देणार, तर ती म्हणाली काँग्रेसला. म्हटलं का? नाही ते राजीव गांधी झोपडपट्टीत राहते ना मग त्यांना द्यायला पाहिजे. आणि अशी माणसं 60% आहेत देशात. इतक्या बुद्धिमत्तेचा अंक खालचा आहे आपला दर्जा. आपल्या शालेय शिक्षणामध्ये यात तर काही शिकवलं जात नाही. आज आपल्या आजही आपल्या शालेय शिक्षणामध्ये मराठी महिने सांग की तो मुलगा उभा राहतो, चैत्र वैशाख ज्येष्ठ हे मराठी महिनेच नाहीये. गीतानंतर बोलूया आपण तिकडे, पण हे मराठी महिने नाही, हे राष्ट्रीय कॅलेंडर आहे.
या देशाची हिंदुस्थानची स्वतंत्र भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका ही संपूर्ण जगाने मान्य केली आहे. एकमेव दिनदर्शिका जी खगोल शास्त्रावर आधारित आहे. तर असं या पृथ्वीचं वंदन करायला आपल्याला शिकवलं गेलं आणि मग वंदे मातरम म्हणायला सुरुवात झाली. आणि मग पहिलं अधिवेशन झालं राष्ट्रीय काँग्रेसचं. त्या अधिवेशनाच्या शेवटी, चार दिवसांच्या शेवटी समारोपाला संपूर्ण वंदे मातरमचं गायन गायलं गेलं. आणि ते चक्क कोणी गायलं असेल, साक्षात रवींद्रनाथ टागोरांनी. इतका त्यांना विश्वास होता की हेच देश ज्या दिवशी स्वतंत्र होईल त्या दिवशी हेच या देशाचं राष्ट्रगीत होईल. कुणाच्याही डोक्यात हा विचार नाही. बंगालची फळणी करण्याची जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहिली तेव्हा हजारो लाखो तरुण बाहेर जमले आणि बंगालची फळणी होऊ देणार नाही. लॉर्ड कर्झन आणि ब्रिटिशांचंच न्यायालय, ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता जर आपण फाळणीची घोषणा केली तर भयंकर रान भेटेल बाहेर. तेवढ्यामध्ये एक 14 वर्षाच्या मुलाने, एका बंगाली मुलाने, त्या हजारोंच्या जमावात उभ्या असलेल्या त्यांनी पहिल्यांदा वंदे मातरम म्हणून ओरडला. लगेच त्याला पोलिसांनी पकडलं आणि मार मार मारला. तरी वंदे मातरम बोलत राहिला. मग त्याला चाकाच्या फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. मग त्याला त्याचे कपडे काढून त्याला खांबाला बांधला गेला आणि सगळ्यांवरती दहशत बसावी म्हणून तो हजारोच्या मॉब समोर त्याला चाकाने मारायला सुरुवात केली. त्या प्रत्येक चाकाच्या फटक्याबरोबर तो एकच घोष करत होता, वंदे मातरम. शेवटी तो बेशुद्ध पडला. तो ज्या दिवशी ज्या क्षणी बेशुद्ध पडला तो क्षण होता जाहीरपणे हजारो लोकांनी एकत्र येऊन वंदे मातरमचा घोष केला आणि मग हे ब्रिटिशांच्या हातात बाहेर गेलं आणि मग बंगालची फाळणी रद्द झाली. वंदे मातरमची जाहीरपणे एखाद्या क्रांतिकारक चळवळीमध्ये बोलायची केली वेळ इथून सुरुवात झाली. मुसलमानही अतिशय उत्साहाने वंदे मातरमचा जयघोष करत होते. कुणालाही प्रॉब्लेम नव्हता. कित्येक मुस्लिम कंट्रीज मध्ये सुद्धा वंदे मातरम पृथ्वीला माता म्हणण्याचा प्रघात आहे. बॅरिस्टर जिना जेव्हा शिक्षण संपून भारतामध्ये परत आले त्यावेळेला राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात कुठेही वंदे मातरम म्हणत असताना जर कोणी उभा राहिला नाही तर वंदे मातरम थांबवून त्या माणसाला दोन मुस्काटात मारून त्याला उभं करत होते बॅरिस्टर जिना. तेच बॅरिस्टर जिना नंतर वंदे मातरमच्या विरोधात गेले. मग कोणीतरी पसरवायला सुरुवात केली की वंदे मातरम मध्ये ह्या ज्या ओळी आहेत, तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, तुम्ही प्राणा शरीरे बाहुदे, तुम्ही मा शक्ती हृदय, तुम्ही मा भक्ती, तोमारे प्रतिमा गडी, मंदिरे मंदिरे मातरम, वंदे मातरम. मग कोणीतरी जे खिलाफत आंदोलनाच्या नंतर सुरुवात झाली, हा खिलाफत आंदोलनाचा जो मुळात हे तुर्कस्तान नव्हतं, इथं भारताशी आणि भारतातल्या मुसलमानांशी खर तर काहीच संबंध नाही. आणि मग जो सुरावर्दी नावाचा नेता त्यांचा तिकडून इकडे आला त्यांनी पहिल्यांदा मुसलमानांच्या डोक्यामध्ये हे भरवायला सुरुवात केली की वंदे मातरम हे हिंदूंच्या देवदेवतांचं गुणगान गाणारं गीत आहे. तुम कैसे गा रहे हो,
कुरान शरीफ में इसे एक गायला परवानगी नहीं है, असर कहीं से नहीं है। तुम ही दुर्गा दश प्रहरण धारिणी, कमला कमल दल विहारिणी, वाणी विद्या दायिनी, नमामि त्वाम, नमामि कमलाम, अमलाम, अतुलाम, सुजलाम, सुफलाम, मातरम, वंदे मातरम। आता सिंपल एक गोष्ट आहे, अति कॉमन सेन्स चा विचार केला, कवी कोण आहे? बंकिमचंद, हिंदू। आता पृथ्वी मातेचं वंदन करणारं गीत आहे, ते कवी आहे। कवी कधी कविता लिहित असताना वेगवेगळ्या उपमा अलंकारांनी ती म्हटलेली असते, म्हणून तर ते कवी असतात आणि आम्हाला तसं काही वर्णन करता येत नाही। अगदी पहिल्यापासून ऐका, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम। आणि पृथ्वी कशी आहे? सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम, सगळीकडे छान, म्हणजे साधारण ऑक्टोबर पासून दिसायला लागते, चैत्रात पहिली पालवी फुटते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणून तो आपण आपल्या नवीन वर्षाची सुरुवात करतो। आपलं जे नवीन आपल्या कॅलेंडरप्रमाणे चैत्र हा पहिला महिना असतो, त्याला कारण आहे, खगोल शास्त्राचं कारण आहे। उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे असे एकत्र येतात ज्या क्षणी पृथ्वी चंद्र आणि सूर्य असे तिघं एकमेकांच्या भोवती फिरत असतात, चंद्र पृथ्वीभोवती आणि तो फिरत असतानाच पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, आणि तेव्हाचं वर्णन आहे साधं निसर्गाचं छान वर्णन, शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, म्हणजे नुकतीच मग त्या वेलींना आता फुलं फुटायला लागली, फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी, म्हणजे मग ते एखाद्या पृथ्वीला आपण स्त्री मानले, आपण माता म्हणजे ती स्त्रीलिंगी आहे, मग एखाद्या एखादी बाई अशी आंघोळ करून आल्यानंतर हळूहळू जशी सजायला लागते, केस विंचरते, मग ती छान साडी नेसते, साडी नेसल्यानंतर मग हळूहळू ती गजरे घालते, गजरे झाल्यानंतर मग ती दागदागिने चढवते आणि मग ती अशी लक्ष्मीसारखी उभी राहते समोर फायनली। हे सगळं तेच वर्णन आहे, शुभ्र ज्योत्स्ना पुलकित यामिनी, फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी, सुहासिनी सुमधुर भाषिणी, सुखदाम वरदाम मातरम वंदे मातरम। आता इथून हे सगळं झालं छान वर्णन, आता इथून बंकिमचंद्रांना पृथ्वीचा आक्रोश ऐकायला यायला लागतो। ह्याच सुंदर पृथ्वीचं दुसरं भयानक रूप जे भूकंपामध्ये दिसत, जे जमीन दुभगल्यावर दिसत, जे दुष्काळामध्ये दिसत, जे भयानक असत, जे बघणं सुद्धा तडे गेलेल्या जमिनी या विदर्भातल्या लोकांना माहीत असते, विदर्भ आणि मराठवाडा मध्ये कायम पाचशेला पुजलेला येतो मानव निर्मित दुष्काळ, मुद्दाम बोलतो मी, निसर्ग निर्मित नाही, मानव निर्मित दुष्काळ पुजलेला आहे। पण हा दुष्काळ संपवणं हे अगदीच सोपं आणि अगदीच शक्य आहे, पण आपल्याला ते करायचं नाही, दरवर्षी दुष्काळग्रस्त निधी म्हणून जे 350 कोटी रुपये संसदेत पास होतात आणि मग त्याच्यामुळं उज्ज्वल बिज्वळ सारख्या लोकांच्या घरामध्ये ज्या राजस्थानची टाईल्स, दिल्लीचं बेसिन आणि अमेरिकेतला नळ